बाकी किती तरतूद केली आहे, तुम्ही प्रस्तावित किती केली आहे तरतूद, असं काहीतरी बोलला तर पुढचं उत्तर मिळेल ना तुम्हाला. बोला सरकार, त्याचे बोलून काय उपयोग नाही. वाचन संस्कृती कमी होते याच्याबद्दल सरकार सुद्धा सिरियस आहे. जसं रीड इंडिया मुवमेंट आहे तसं आम्ही रीड महाराष्ट्र नावाची मुवमेंट पुढच्या वर्षीपासून सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये आपण ई लायब्ररीज यासुद्धा उपलब्ध करून देतोय. परंतु आपण सांगितलेली जर वस्तुस्थिती आहे तर मी खात्री करून घेतो, कारण या संदर्भात काही केसेस पेंडिंग असल्यामुळे आम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करता आलेली नाही आहे. तर आम्ही कोर्टाकडे असा रेफरन्स करायचा ठरवलेला आणि मला वाटतं ही लायब्ररीच्याच संदर्भातली केस आहे आणि ज्याच्यामध्ये हा स्टे दिलेला आहे, तर तो तेवढ्यापुरता विषय बाजूला ठेवून इतर कर्मचाऱ्यांची भरती करता येईल का. कारण आमची TAIT ची काल हे रिझल्ट सुद्धा बाहेर पडलाय आणि त्याच्यामुळे 30,000 शिक्षकांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आणि त्याच्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आमचं हेच धोरण आहे. आणि सर्वसाधारणपणे सर्वच ठिकाणी जसं कला शिक्षक असतील, स्पोर्ट्सचे टीचर असतील, त्या सगळ्यांच्या बाबतीत आमचं असं आहे की मुलांना हे आवश्यक आहे, परंतु मग आपल्याकडे असलेला उपलब्ध निधी, शिक्षकांची संख्या ही गृहित धरून अशी काही व्यवस्था करता येईल का. जसं मी लायब्ररींच्या संदर्भात सांगितलं की 2-3 शाळा मिळून 1,000 होत असेल तर तिथं फुल टाइम लायब्ररीन द्यायचा आणि हा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे वित्ताकडे. म्हणजे तो मंजूर झाला तर लायब्ररीनपुरचा प्रश्न सुटून जाईल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण सुद्धा पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघा. अर्थ खात्यांकडून मला खात्री आहे की याच्याबाबत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल, तो आल्यानंतर हा प्रश्न सुटेल.